महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहाटे यांनी शहरामध्ये कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। सदर मोहिमेमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला असल्याने गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण करण्यास सोपे झाले। कॅमेऱ्याच्या माध्यमातून गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचून गर्दी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। रिकामे फिरणाऱ्यांना धारेवर धरत गुन्हे दाखल केले। या चांगल्या कामाची पोचपावती म्हणजे आज ओझर शहर कोरोना मुक्तच्या स्टेजवर आहे। सदर कामगिरी ही उल्लेखनीय आहे। पोलीस निरीक्षक रहाटे यांनी यापूर्वीही सिन्नर MIDC मध्ये असताना अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवून नागरिकांना न्याय दिला व त्यांच्या समस्या सोडवल्या। पोलीस निरीक्षक रहाटे यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल ओझर परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील आमच्या ओझर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोरोनाने गेल्या 1.5 महिन्यापासून नुसता कहर केला होता। या महामारीमुळे कितीतरी जीव गमावले, कितीतरी लोकांना लागण झाली आणि ओझर हे एक हॉटस्पॉट म्हणून गणलं जाऊ लागलं। रोज 100-150 ॲव्हरेज पेशंट इकडे पॉझिटिव्ह यायला लागले। त्या लोकांना बेड मिळत नव्हतं, ऑक्सिजन मिळत नव्हतं, अतिशय भयावह परिस्थिती तयार झाली होती। तरी ओझर पोलीस स्टेशनने यावर फार मेहनत घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी चैन आहे, ही जी रुग्णसंख्या वाढत आहे, ही जी महामारी वाढत आहे, ही चैन कुठंतरी खंडित झाली पाहिजे, नाहीतर पुढील येणाऱ्या परिस्थितीला तोंड आपण देणं फार मुश्किल होऊन जाईल। आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले। जिथे जिथे लोकांचा ओघ आहे, जिथे जिथे लोक गर्दी करतात, त्या ठिकाणी आम्ही चक्क म्हणजे त्या लोकांचे रस्त्यांचं जाण्यायेण्यावर रिस्ट्रिक्शन केलं। आम्हाला ते करायचं नव्हतं। आम्हाला ते फार म्हणजे वाटत होतं की बाबा लोकांचं अशा पद्धतीचं नाकेबंदी किंवा असं करून, परंतु ते करणं गरजेचं होतं। म्हणून आम्ही ओझरमध्ये जे मेन आहे गडाख कॉर्नर, या ठिकाणी फक्त एंट्री पॉईंटवर आम्ही लोकांना एंट्री दिली, बाकी आम्ही ओझरचे सगळे रस्ते बंद केले। ओझर हे नाशिक सिटीच्या जवळ असल्यामुळं कितीतरी लोक ओझरमधून नाशिक शहरामध्ये जातात काम करण्यासाठी, येणं जाणं होतं। तसंच ओझरमध्ये HL कंपनीचेच कर्मचारी जवळजवळ 3,500-4,000 कर्मचारी आहेत। ती ओझर टाउनशिप एवढी, ती सर्व तिथेसुद्धा पेशंट वाढायला लागले। त्या ठिकाणीसुद्धा त्या गेटवर आम्ही त्यांच्या त्या HLचे सिक्युरिटीवाल्यांना जे काही म्हणजे त्यांच्या आवाक्यात नव्हतं, तर आम्ही त्या ठिकाणीसुद्धा गंभीरधारी पोलीस दिले आणि ते अटकेत आणलं। तर आम्हाला असं समजलं की आम्ही जेव्हा गस्त करतो तेव्हा काही लोक गल्लीबोळामध्ये जमून याची परिस्थितीची पर्वा न करता आम्हाला जेव्हा असे काही कॉल येऊ लागले, तेव्हा आम्ही चक्क ओझर शहरामध्ये ड्रोनने पाहणी केली। ओझर शहरामध्ये 2 दिवस नाशिक पोलीस दलाचं ड्रोन फिरत होतं, त्यामुळे आम्ही ते सगळे पॉईंट आम्ही जस्ट केले की कोणत्या ठिकाणी, मग आम्ही गल्लीबोळात घुसून जे लोक बाहेर बसतात बाहेर येतात त्यांच्यावर त्यांनासुद्धा पायबंद घेतलं। आणि आताची परिस्थिती पाहाल की आता रोज जेव्हा आम्ही चेकिंग करतो तेव्हा हार्डली 4-5, 2-3, परवाच्या दिवशी तर काहीच नव्हते। काल फक्त एकच पेशंट पूर्ण ओझरमध्ये आहे। ही जी काही आम्ही परिस्थिती आटोक्यात आणली आहे, यासाठी मी माझे पोलीस कर्मचारी यांनी फार सहकार्य केलं, तसेच मीडियाच्या लोकांनी देखील आम्ही जी काही कारवाई करतो त्याचं रोज अपडेट पाठवून त्याची लोकांना जागृती करून त्यांनी फार मोलाचे सहकार्य केलं। तसेच आम्ही आमची पेट्रोलिंग व्हॅन आहे, जी ट्विटर गाडी आहे, त्याच्यावर PA सिस्टम वायरलेसद्वारे आम्ही सर्व लोकांमध्ये जनजागृती करत होतो। आणि असंही म्हणावं लागेल की अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसांच्या जे प्रेझेन्स दिसत होता किंवा त्यांची जी काही काम करण्याची जमत दिसत होती, त्याला आम्हाला नगर परिषदेच्या लोकांनी सहकार्य केलं आणि बरेचसे आमच्या संयुक्त कारवाई आपण बऱ्याच केल्या। आम्ही दंडात्मक कारवाई केली, आम्ही त्यांच्यावर IPC केसेस टाकल्या, ज्या आस्थापना आम्हाला दुमडत नव्हत्या त्यांच्यावर आम्ही दंड करून त्यांचे दुकानं सील केली। हे सर्व करून आम्ही आता कोरोना आटोक्यात आणलेला आहे। आता मनातली जी भीती होती ती निघून गेलेली आहे आणि आम्ही जी चैन वाढत होती ती चैन निश्चितच ब्रेक केलेली आहे।
तरी इथून पुढे सुद्धा आताही शासनाने जे निर्बंध उठवले तेव्हासुद्धा आम्ही पाहतो फार गर्दी होत चाललेली आहे. आता सकाळीच आम्ही पाहून आलो ते मार्केटमध्ये, तरी परत आम्ही ती ज्या गोष्टी करून आलोकांना सांगतो, जरी आपण परिस्थिती आटोक्यात आणली तरी तिसरी वेळा ठेवू नये, म्हणून तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या जे काही नॉर्म्स आहेत, जे काही गाईडलाईन्स आहेत, जे जे काही माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेब हे जे जे काही सूचना देत आहेत काळजी घेण्याबाबतच्या, त्या सर्वांनी फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून आपण तिसऱ्या लाट येऊ द्यायची नाही आहे. आणि सर्वांनी आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी.